हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोई हॅशटॅग तिची गोष्ट तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर आजची आपली सेलिब्रिटी ही खूपच खास आहे कारण दरवेळी ती तिच्या लुकने आणि तिच्या फिटनेसने अक्षरशः सगळ्यांना भुरळ घालत असते तुम्हाला आतापर्यंत कळलंय ही सेलिब्रिटी कोण आहे स्वागत करूया आपल्या सगळ्यांची आवडती लाडकी आणि प्रेमळ माधवी माधवीच <laughs> <तींकर सब। laughs> खूप स्वागत थँक्यू राजरी मराठी मध्ये माधवी थँक्यू सोना इतक्यांदा आपण एवढ्या वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्यात राईट फ्रॉम तुझी सिरियल करिअर फूड चॉईस फॅमिली सगळ्याबद्दल गप्पा झाल्यात आता या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मला तुझी खरी गोष्ट जाणून घ्यायची आहे तिची गोष्ट मध्ये <laughs> बर कशी आहेस तू सगळ्यात पहिलेच आता खर तर मला असं वाटत की तू खूप इंटरव्ह्यू घेतलेले आहेत हो। त्याच्यामुळे तुला खरी मी काय आहे नक्कीच माहिती कॅमेराच्या समोर कशी आहे मग तू आपण भेटल्यानंतर काय गप्पा टाप्पा तुला एक पर्सनॅलिटी कळलेली असेलच तिची गोष्ट म्हणण्यापेक्षा मला असं म्हणायचंय की माधवीची गोष्ट जी आहे ती ऐकण्यामध्ये खरंच लोकांना माधवीच काय कुठल्याही कलाकाराची तिची गोष्ट जी ऐकायची हे असते उत्सुकता असते तशीच माझी हो। yes. मी ऑलरेडी तुला सांगितलेली आहे पण गंमत जमत बाकीच्या काही गोष्टींमधली आहे ती मी आज उलगडणार आहे माझ्याबद्दल असं कधी आजपर्यंत सांगितलं नाही की माधवी कशी होती किंवा माधवी ऍक्च्युअली कशी आहे तर माधवी खरच खूप अल्लड आहे hmm. माधवी खेळकर आहे खोडकर आहे आणि मी जशी दिसते त्याच्या पूर्ण अपोजिट आहे मला hmm. खेळायला मस्ती करायला बागडायला लहान लहानपणापासूनच आवडायचं लास्ट टाइम सांगितलं की मला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्यायला खूप आवडतो सो so, मेबी माझ्या लाईफमध्ये मोठे चढत जरी आले तरी त्यावेळेला मला ते जास्त जाणवले नाहीत कारण की आनंद शोधण्याचे हजारोंनी मार्ग मला आजूबाजूला दिसायचे हळवी आहे इमोशनल आहे डिसिजन मेकर नाही आहे मी हे माझा मायनस पॉइंट आहे पटकन मी डिसिजन घेऊ शकत नाही मी इमोशनली जास्त डिसिजन्स घेते प्रॅक्टिकली नाही विचार करत तर तो बॅलन्स आला पाहिजे की इमोशनली इथे किती विचार करायचा आहे इथे प्रॅक्टिकल किती विचार करायचा आहे आणि मग डिसिजन घ्यायचा आहे तशी मी नाही आहे मला तो एक माझ्यातला मायनस पॉईंट मला माहिती आहे आपल्याला मायनस पॉईंट माहीत असतात आपले आणि ते आपण नाही सांगत शक्यतो पण मला तेही सांगायला आवडतात आणि मला लगेच रडू येतं इमोशन्सना तू हात घातलास दोन मिनिटात मला रडायला येईल तर ते अशी स्ट्रॉंग आहे म्हणजे मला असं वाटतं की खोपोलीपासूनचा मुंबईपर्यंतचा हा जो प्रवास आहे शून्यातनं उभं करणं म्हणजे लिटरली शून्यातनं उभं करणं आपल्याला काहीच बॅकअप नसताना काहीच पैसे नसतात येऊन उभं करणं म्हणजे कुठेतरी मी स्ट्रॉंग होते म्हणून हे शक्य झालं नाहीतर इथे मी जर फार हळवी अति जर असतं माझं की बाबा नाही मी हॅन्डलच करू शकले नसते कुठल्या गोष्टी फेल्युअर हँडल करू शकले नसते तर गाशागुंडावर मी परत खोपुलीला गेले असते टीचर बिचरची नोकरी केली असती लग्न केलं असतं आणि झालं असतं सगळं पण कुठेतरी आतमध्ये जिद्द होती मी जिद्दी खूप आहे माझं असं आहे की नाही मला हे करायचंय तर मला हे करायचंय आणि एक स्वभाव असा आहे माधवीचा की एकदा पाऊल उचललंय ना Hmm. तर मागे नाही हटायचंय सी मी हा बॅड पॅच बघितलाय मी आली आलीये पैसे नसताना मुंबईमध्ये एक वेळ तू दोन वेळ खाऊन जगू शकतेस पण राहण्याचा मेजर प्रॉब्लेम राहणं महाग आहे मुंबईमध्ये खाणं पिणं महाग नाहीये hmm. राहणं महाग आहे त्या ह्याच्यात मी त्या परिस्थितीमध्ये काम मिळवणं मग बाहेर येणं आणि मग खूप वेळेला असं होणं की अरे फोटोशूटसाठी पैसे नाही आहेत मग काहीतरी एक जेव वेळेच जेवण स्किप करूया वगैरे सगळे दिवस मी बघितले बट मी तुला आज सांगते की मी थँकफुल आहे या दिवसांसाठी सुद्धा परमेश्वराकडे जेवढा तू खचता खातेस ना नु। जेवढा तू खचता खातेस ना जेवढा तू वाईट दिवस बघतेस जेवढा तू जास्त स्ट्रगल करतेस त्यावेळेला तुला प्रत्येक रुपयांना रुपयाची किंमत नंतर असते बरोबर माझं लाईफ मध्ये असं कधीच नाही झालं माझ्या आईवडी लांब होते सी मला आज अप्रूप वाटतं माझ्या काही को ॲक्टर्स किंवा माझे काही मैत्रिणी आहेत की ज्यांची घरं मुंबईमध्ये आहेत ते मुळात मुंबई बेसचे आहेत ते शूटिंगला येतात आणि त्यांना व्यवस्थित आई छान डबा करून देते mm. सकाळ संध्याकाळ डबा करून देते आणि तो एक गरम गरम डबा त्यांना रोज शूटिंगच्या वेळेला खायला oh. मिळतं सो मला ना फार अप्रूप वाटायचं mm. म्हणजे मी हे गिरिजाला सुद्धा बोलले होते आमच्या सेटवरती म्हटलं हाऊ लकी यू आर तुझी आई रोज गरम गरम जेवण तुला आणायला देते तू खरंच नशिबॉ नाही यार hmm. आणि हे माझ्या वाट्याला नाही आलं hmm. जोपर्यंत माझं लग्न नाही झालं ना तोपर्यंत माझा काळ असा होता की जे आहे उरलंय ते खायचं आहे hmm. वेळ नसायची खाण्यापिण्याची काहीतरी मागवायचं पटकन जेवण नाही असं गरमागरम असं हे नाही मला नशिबात hmm. मिळालेलं आलेलं सेटवरच जेवायचं आपल्याला पण हे बघितल्यावर मला असं वाटतं की किती छान मस्त ना पण कुठेतरी मला ह्या गोष्टी बघितल्या त्याच्याबद्दल कुठे मला वाईट नाही वाटत उलट मला असं वाटतं की व्हेरी गुड hmm. मला त्या त्या वेळेला वेळ गरम जेवण मिळालेलं नाहीये त्या त्या वेळेला मला ज्या गोष्टी गरजेच्या होत्या त्या पटकन नाही मिळालेल्या आहेत तेव्हा मी हेल्थ जपू शकत होते का नव्हते जपू शकत त्यामुळे आज मला हेल्थची व्हॅल्यू जास्त आहे पण ना मला जरा आता आता नुकतं नुकतंच तुझा प्रोमो आउट झालाय आणि पंचवीस वर्षांनंतर शालिनी पुन्हा एकदा आली आहे सुख म्हणजे नक्की काय असतं मध्ये खर तर ना सरप्राईज होतं ते आणि प्रेक्षकांनी इतकं छान रिसीव्ह केलंय ते सरप्राईज सो आपल्या कॅरेक्टरची किंवा आपल्या कामाची इतकी दखल घेतली जाते माधवी एक कलाकार म्हणून ही किती भारी फिलिंग आहे आणि कसं सगळं छान घडून आलंय पुन्हा एकदा मी ह्या शब्दात नाही सांगू शकत की कि किती भारी फिलिंग आहे सगळं खटाट उभ्याच्यासाठीच तर केला होता <laughs> करे, करे। <laughs> हे दिवस बघण्यासाठीच तर स्ट्रगल होता हे दिवस बघण्यासाठीच तर मी माझी जिद्द सोडली नाही आणि प्रोमो आला त्यावेळेला मला ऍक्च्युअली माधवी म्हणून मला भीती होती लोक काय रिॲक्ट करतील की आता साडेतीन सिरियल आहे आणि एक लोकांची इच्छा होऊ शकते ना अशी की आता पास ना आता किती बघू असं होऊ शकतो हो, हो. त्याच्यामुळे मला असं वाटलं होतं की मी माझा प्रोमो पडल्यावर लोक काय रिअक्ट होतील सरप्रायझिंगली आय एम सो हॅपी तू बघशील व्ह्यूज आमच्या चॅनलने स्टार प्रवाहाने टाकलेलं प्रोमो आहे त्याच्यावरती खूप सुंदर रिस्पॉन्स आहे की ये आता <laughs> आता परान, आता परत काही hmm. ना काहीतरी घडणार आहे सिरियलमध्ये सो लोकांनी आजही माझ्याकडे त्या अपेक्षा ठेवलेल्या आहेत इथे माझी जबाबदारी परत वाढलेली कळते मला मग ती साडेतीन वर्ष सिरियलला हे हा विचार न करतात पहिला दिवस आहे आज hmm. असा विचार करत परत काम करणं तो हुरूप मला प्रेक्षकांकडनं खरंच मिळतो पण आता जी ही जी शालिनी आहे ही तिच्या वयापेक्षा म्हणजे माधवीच्या वयापेक्षा बरीच मोठी आहे ही शालिनी mm. युज्युअली असं होतं ना की आपण आपल्या वयापेक्षा जर मोठं काम केलं तर पुढचे येणारे रोल सुद्धा आपल्या वाटायला तसेच येऊ शकतात ही कुठेतरी भीती तुला या दरम्यान वाटली माधवी समाव नाही वाटली मला बिकॉज ऑफ दिस फिटनेस गाईज कायच कराल हा मला तशी काही भीती नाही वाटली की अरे साठ वर्षाचं सा ओ माय गॉड पहिल्यांदा ऐकलं त्यावेळेला मी सिक्स्टी इयर्सची दाखवणार आहेत मग ते कसं करणार आहेत पण आता असा पॅटर्न बदललाय सिरियलचा की कुठेही असं खूप म्हातार दाखवलं जात नाही की ते लोकांनाही माहीत असतं की लिफ घेतलेली आहे आणि मला अशी कुठे इन्सिक्युरिटी नाही आली असं काही वर्ष मागे जाऊन प्रश्न विचारते कसं होतं माधवीचं बालपण फारच सुंदर कोण नसायचं ग खेळायला कोणीच नसायचं गाव म्हणजे जंगल होतं काहीच नसायचं आणि त्यावेळेला आई हाऊस वाईफ बाबा ड्युटीवर जायचे आणि तिथे सगळं गवत आणि झाडा झुडपांमध्येच मी खेळायचे दादा तीन वर्षांनी मोठा असायचा तो शाळेत जायचा त्यावेळेला शाळेच्या वेळा वेगळा असायचा तर बालपण मला मी काही तीन तीन चार चार चा, चा तास मी सायकल चालवत बसायचे ते मला सायकल शिकायची तेव्हापासून मी तुला सांगते मला काही शिकायचं असेल ना तर मी कोणाला हाताला धरलं नाही कधीच मला शिकायचं मी शिकणार मला शिकायचं मी शिकणारच मी त्यासाठी ए मला ये ना मला शिकवणार मला तू पण शिकवणार हे मला शिकवणार कसं करायचं हे मी मला वाटत नाही की आजपर्यंतच्या एवढ्या वर्षांमध्ये मी कोणाला सांगितलंय hmm. मला सायकल शिकायची मी शिकणार म बाबांची रेड कलरची सायकल होती जेन्ट सायकल होती ते कैची सायकल शिकायची हो, 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 त्याच्यावर <laughs> सायकल शिकली किती वेळा आहे धडली किती वेळ लागलाय त्यावेळेला ते युबी रेज आणि सनस्क्रीन भीती नसायची म्हणजे त्वचा काळी पडेल आणि यु नो खराब होईल म्हणजे स्किन वगैरे असला काहीही प्रकार नव्हता जेवण झाल्यावर साडेबारा वाजता जेवायला बसायचो तेव्हा आम्ही एक hmm. वाजता जेवण झालं की बाहेर सुटायचं चार वाजता यायचं मग त्या चार तासामध्ये मी वाटेल तशी खेळायचे हे शिकायचे चतुर पकडायचे मी चतुराच्या मागच्या दांडीला मी त्याशी धागा लावायचा उडायचा प्रयत्न करायचा त्याला ओढता जायचं नाही हे असले प्रकार मी के केलेले केले फुलपाखरं पकडत बस परत एक पापडीचं झाड असतं पण कसं राऊंड झाड हो, असतं मध्ये त्याला बी असते मग ते वेचत बसायचं आणि ते फोडत फोडत हे खात बसायचं बोरं खात बसायची हे सगळं लाईफ मी गावातलं लाईफ मी बघून आलेले तर आता मी पूर्णपणे आधुनिक झाली आहे माझ्यात तो बदल झालेला आहे मी केलेला आहे म्हणा पण ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी शिकायच्या होत्या मला आता आईने मला मुंबईत येताना सांगितलं होतं मुंबईत येताना काही लहानपणी सांगितलं होतं की माधवी कधीच कोणावरती डिपेंड राहू नकोस अवलंबून राहणं हा वीक पॉइंट आहे हा तू कधीही करू नकोस अटलिस्ट तुला तुझ्या क्षेत्रामध्ये तरी तुला डिपेंडंट नाही राहता का तू स्वतःच कर अस्तित्व तुझ तू झट मी नाही तुला आर्थिक मदत नाही करू शकत आहे hmm. पण कुठेतरी मी इंडिपेंडंट नाहीये hmm. कुठेतरी मी इंडिपेंडंट नसल्या कारणाने मला असं वाटतं की माझी मुलगी इंडिपेंडंट असली पाहिजे की hmm. तिला तिचे स्वतःचे डिसिजन्स घेता आले पाहिजेत आणि तू स्वतःचे डिसिजन घेण्यात पण तू केपेबल हो hmm. आणि हे कुठेतरी माझ्या बॅक ऑफ द माइंड इतकं बसलं होतं ना hmm. की दर्शना आज मी तुला सांगते मला मेकअप करायचा आहे मेकअप माझा मी शिकले मी माझी हेअरस्टाईल करू शकते कुठल्याही इव्हेंटला हेअरस्टाईलच पाहिजेच असं नाही माझी माझं काम नाही तुम्हाला एक मेणबत्ती दे कितीतरी असं झालंय सिटी मध्ये लाईट गेलेत आणि मी मेणबत्तीवर मेकअप मला नाही ते प्रॉपर अशी येल्लो लाईट माझं ते होणार नाही वगैरे माझं असलं कुठलेच हे टँट्रन्स नाही आहेत आणि मला हे दाखवण्यासाठी असं नाही माझ्या मनातच येत नाही मेणबत्ती आहे का मी करते मेकअप किंवा बाहेर चेअर टाक मी करते मेकअप असं माझं आहे मी ते यायला लागलंय माझ्या इथे फिट बसले की वेळ थांबली नाही पाहिजे बरोबर काम थांबलं नाही पाहिजे की कुठूनही अरे तो काय करायचो हा आता जर टेक्निकल इश्यूज असतील तिथे लाईट शेअर पर्याय नसेल तर गोष्ट वेगळी पण माझ्याकडनं काही प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे हा मी प्रत्येक वेळी प्रयत्न करत आली आणि हे मी कॅमेरा समोरच सांगत नाही तर आमच्या कुठल्याही टीम मधल्या लोकांना विचार सगळ्यात आधी मेकअप माझा होतो सगळ्यात आधी रेडी मी होते मला कुठेतरी या गोष्टीचं भान असतं की आपल्याला अरे माझ्याकडे हेअर ड्रेसर येत पण नाही तयार करण्यासाठी असते बाहेर हा समजा मी इव्हेंटला गेले असेल तर माझ्या साडी आणि सगळं व्यवस्थित आहे ना चेक करण्यासाठी मला हेअर ड्रेसर लागते पण सेट वरती मला गरज नाही पडत तर सांगण्याचं सा तात्पर्य हे लहानपणापासून मी शिकत आहे हो। तर बालपणी हे सगळे छान अनुभव घेतल्यानंतर कट्टू मुंबईत आल्यानंतर मला सगळं ते असं भिरभिर भिरभिर होतं त्याच्यामुळे मला आजही माझं बालपण आठवतं हे तर सगळं बालपण झालं पण कॉलेजेस असे असतात ज्याच्यामध्ये आपण ना कुठेतरी कलाकार म्हणून माणूस म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून घडत असतो सो माधवी आत्ता तू जे काही आहेस किंवा आत्ता तू जी मेहनत करतेस किंवा इतक्या वर्षात जी केली कॉलेज डेज या सगळ्यासाठी किती महत्वाचे होते कसे होते ते तुला खरं सांगू का कॉलेज डेज काइंड ऑफ सो कॉल्ड कॉलेज डेज मग कॅन्टीन वरची फेस्टिवल काहीच नव्हतं नाही माझं कॉलेज लाईफ बोरिंग म्हणण्यापेक्षा बोरिंग नाही म्हणता येणार फॅसिलिटीजच नव्हत्या जसं मी म्हटलं गाव होतं त्यावेळेला आज तू बघशील तर मी खोपोली जाते त्याला थोडी so, तरी, तरी जागा ठेवा आता ah. ah. आता असं झालंय किंवा एवढं डेव्हलप झालंय त्यावेळेला कॅन्टीन मेंटेन हा प्रकार hmm. नाही काहीच नाही आज सकाळी सात वाजता कॉलेजला जायचं सतरा hmm. वाजता बारा वाजता संपलं की ट्युशनला जायचं आणि तिथनं घरी जायचं hmm. सो मी सोकोल्ड कॉलेज लाईफ एन्जॉय नाही केले तिथं मी मुळातच लेक्चर्स अटेंड करायचे प्रॉपर व्यवस्थित आपला आपला अभ्यास करायचा आणि मी नोट्स मी कधीच काढले आयुष्यात मी नोट्स काढलेले मला आठवत नाहीये मैत्रिणी सांगायचे नोट्स काढल्यास तू मला दे मी काढून घेते तर ते लाईफ जे होतं ते पटकन संपून गेलं मी तर म्हणेन कॉलेज लाईफ तर माझं पटकन संपून गेलं तिथे मी शिकले मात्र एक गोष्ट अशी की शिक्षण पद्धती कशीही असो तिथे आपल्याला फॅसिलिटीज मिळालेल्या आहेत नाही मिळालेल्या आहेत पण इथे जी काही विद्या आपण घेऊन पुढे चाललोय किंवा इथे जे काही आपण आकलन करून चाललोय सगळ्या गोष्टींच त्याचा उपयोग कुठेतरी लाईफ मध्ये व्हायला पाहिजे आणि तो केला पाहिजे आपण अभिनयाची ने स्वप्न नेमकी कधीपासून पडायला लागली तुला कॉलेज लाईफ सांगितलंस युजली असं होतं की, की कॉलेज एकांकिका स्पर्धा किंवा कॉलेजचं नाट्य मंडळ ह्याच्यामुळे ती आवड गोडी निर्माण होते तुझ्या बाबतीत काय होतं अभिनय किंवा एक अभिनेत्री व्हावी ही स्वप्न पडायचं कधी सुरू झालं मी नसते झाली अभिनेत्री सोनाली खरी माझी सखी ती ती ह्या क्षेत्रामध्ये तिने पदार्पण केलं त्यावेळेला मी आय थिंक नववी मध्ये असेल नाइंथ okay. मध्ये तिने सुरुवात केली मग नंतर तिच्यासोबत मी शूटिंगला जायला लागले ती डोंबिवलीला राहायची आणि खोपोलीवरनं मी डोंबिली प्रवास करायचे शनिवार रविवार तिच्यासोबत शूटिंगला जायचे आणि ती त्यावेळेला अल्फा मराठी वगैरे होत तर ते शूटिंग बघितल्यावर आपला मोठा भाऊ किंवा मोठी बहीण जे करते ते आपल्याला करावं वाटतं मला पण करायचं दादा काय करते तसं मला करायचं ताई काय करते तसं मला करायचंय मग ताईला बघितल्यावर माझं असं झालं की काय करते अरिवा किती छान ना तू मला मध्ये दिसणार मलाय एवढंच होत आणि आईने गपचूप बसवलं मला बस इथे तुला नाही करता येणार नाही करता येणार याला कारण ह्याच्यासाठी मला काहीच प्रॉब्लेम नाहीये पण ताई डोंबिलीत राहते की नाही डोंबिवलीवर तिला जवळ सगळं तुला जमणार आहे ना गाड्या चार मुंबईला जाणाऱ्या त्या एक सकाळी उशिरा आणि रात्री एक तू कसं करणार आहेस बाई काम तर माझं फक्त मला पण करायचंय एवढंच होतं आपल्याला अभिनय येतोय का नाही आपण कसं काम केलं पाहिजे ह्याच्यात काहीच गंध नाही ना मी एकांकिका स्पर्धा केल्या oh. ते सवयी वगैरे नावं ऐकल्यावर मला भीती वाटायची कारण <laughs> की एवढे सगळे स्पर्धा वेगवेगळ्या मोठ्या oh. व्हायच्या तर माझं तसं काहीच नाही आवड तिथून निर्माण झाली आणि तिच्यासोबत असताना मी ज्याला शूटिंगला जायला शूटिंग लागले मी टी व्ही ऑफिस एटीव्ही होतं mm. तिथे गेल्यानंतर मला संतोष आयाची प्रोड्युसर आहे oh. त्यांनी मला पहिल्यांदा बघितलं आणि त्यांनी मला विचारलं सोनली सोबत म्हटल्यावर बहीण वगैरे कळलं असेल त्यांना त्यांनी विचारलं की तू अँकरिंग शो करशील का तर माझं असं डायरेक्ट अँकरिंग शो मी तर कॅमेरामध्ये अँकरिंग शो मध्ये कॅमेरामध्ये बोलायचं मी काहीच काम केलेलं नाही याच्या आधी ते मला ते मी करून घेईन ऑडिशन वगैरे नको तू रेडी आहेस का आर यू इंटरेस्टेड म्हटलं हो मग तिथून तो प्रवास सुरू झाला नाटक मग तर ते नाटकात काम करण्यामुळे मी पूर्णपणे हे झाले का मला आजही असं वाटत की नाटक हे जोपर्यंत तुम्ही कलाकार म्हणून काम तोपर्यंत नाटक हे केलंच पाहिजे किती मोठे तुम्ही अभिनेते झालात अभिनेत्री झालात तर हे नाटक हे केलं पाहिजे कारण की मी तिथूनच शिकून आले खरं सो ऍक्टिंग मध्ये हळूहळू नाटक म्हणतात सिरियल अशी सुरुवात झाली मग इनिशियल कसे होते त्या कारण आपल्याकडे काहीच बॅकग्राऊंड नाहीये किंवा आपण शिकलो नाहीये स्पर्धांमध्ये कुठल्या नव्हतो आणि मग आपण अँकरिंग करतो मग आपल्याला नाटक मिळतं ते जे इनिशियल डेज असतात जिथे आपण चाचपडत असतो कामाच्या बाबतीत ते कसे होते मुळातच आमचा कॉन्फिडन्स झिरो कारण की स्टेजवर जरी मी शाळेमध्ये उभे राहिले तरी मला कॉन्फिडन्स अतिशय कमी माझ्याकडे तेव्हा मा, आता काहीच प्रॉब्लेम तेव्हा म्हणजे मी कॉन्फिडंट नव्हते तेव्हा मी स्वतःला अंडरेस्टिमेट करायचे मी आत्तापर्यंत स्वतःला अंडरएस्टिमेट करायचे माझ्यातले ते मायनस पॉईंट्स होते मी स्वतःला फार कमी लिखायचे आणि कॉन्फिडन्स म्हणजे मी पुढे पुढे जायचे दा मागे मागे असायचे सो so, मला नाटक करायला ज्या वेळेला तालमी सुरू झाल्या ना hmm. आपण एक वाक्य आपल्याला माहितीये बघ आपण ऐकले कुठेतरी की आपण विचार करतो त्याच्यापेक्षा खूप पुढचे असतो hmm. आपली विचारक्षमत आम्ही मलाही एवढं जमेल एवढं हे नाही पण करायला गेल्यावर कळतो अरे बापरे आपण खूप करू शकतो तसं काहीच होतं नाटक करायला लागल्यावर मला वेगळाच कॉन्फिडन्स आला मी करू शकते बापरे मला असं वाटलं तर मला नाही करता येणार मग तो कॉन्फिडन्स हळूहळू वाढत गेला आणि त्याच्यानंतर सिरियल मध्ये काम करताना ज्या वेळेला मी माझा अभ्यास झाला स्पीकिंग कोण काम कसं hmm. आणि मला सगळ्यात आवडतं ऍक्टिंगच्या बाबतीत की तुझा इजनेस असला पाहिजे hmm. तू जितकी सहज अभिनय करशील ना कॅमेरा समोर तितकी तू रिलेट होते तू ते ठरवून जर केलंस तर जिथे तू अनकम्फर्टेबल होतेस ना डायलॉग बोलताना तिथे समजायचं गडबड आहे तर तुला तो इजिनेस आला पाहिजे काम करताना हे सगळं कशामुळे मी शिकले करून नाटकातून सगळ्यात जास्त आणि मी अभ्यास करायचे कोण काम करते। आता इथे येताना बऱ्याच वेळेला असंही होतं दर्शना ज्या वेळेला आपण काम करतो एक नावारूपाला रूपाला पोचतो त्यावेळेला लोकप्रिय होत असताना अप्रिय पण होत असतो आपण ट्रोलिंग चालतं खूप ट्रोल करतात आपल्याला आणि खूप अशा पद्धतीने म्हणजे हा तू मुद्दा मला विचारलाच असतात की अशा वेळेला निगेटिव्ह ना तू कस काय का? फेस करतेस माझ्या बाबतीत तर खूप मेरे बारे में तो बहुत होता म्हणजे माझ्या बाबतीत अगं असंही म्हटलं जातं आज तुम्हाला खूप वर्ष बघत हो आली तर मला हिची बॉडी नकली आहे oh. हिने खोट काहीतरी म्हणजे आर्टिफिशियल आहे हिच लिपोसेक्शन वगैरे केलं असेल किंवा हिच बघितलंय तिला जिम मध्ये मी बघितलंय तिला कि हिने हे सगळं खोटं लावलंय खोट करते वर्कआउट करताना हे सगळं झालेलं आहे म्हणजे ही हिने काहीतरी वेगळं अजून काय 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 डॉक्टर बायोमॅटिक कॉस्मॅटिक सर्जरीज केलेल्या आहेत तर मला जसं आता हसायला आलं ना तशा कमेंट्स म्हणजे कमेंट्स मध्ये नाही पण हे लोक बोलताना मला आहे की असं माझं झालं की बर बरं तुम्हाला तसं वाटत असेल पण माझ्या जवळच्या माणसांना किंवा माझ्या माणसांना माहिती की मी काय लेवलची मेहनत केली आहे आणि हे सगळं कमवलेलं माझं कमवलेलं आहे मला कौतुक ह्या गोष्टीचं वाटतो ओ इतकी छान दिसते बॉडी की लोकांना डाऊट यावा हे खोट आहे पण तू जेव्हापासून इंडस्ट्रीमध्ये आली तेव्हापासून ते आतापर्यंत ना एक ग्राफ जसा करिअर वाईज जस असतो तसा लुक वाईज पण तुझा कमालीचा ग्राफ आहे हमतो ते रे आशिक हे मध्ये मी तुला पाहिलेलं सुख म्हणजे नक्की काय असतं खूप बदल म्हणजे मी ते आत्ता आत्ताचा सा बदल सांगते माधवी असं आहे का की इंडस्ट्रीमध्ये आपण आलो आणि इकडे काम करण्यासाठी किंवा इथे काम मिळवण्यासाठी किंवा एक कन्सिस्टन्सी पाहिजे म्हणून स्वतःत काही बदल करावे लागले काही बदल तू स्वतःहून केलेस ते काय होते बदल म्हणण्यापेक्षा मी ग्रो होण्याचा प्रयत्न केला म्हणजे काम मिळवण्यासाठी सुदैवाने मला असं कधी काही करावं का लागलं मला काम मिळत गेलं मेबी लुक्स असेल डेडिकेशन मेहनत असेल मला माहित नाही काय काम नशीब असेल मला माहित नाही तर मला ते काम मिळत गेलं आणि मला फक्त एवढं माहित होतं की दिवसेंदिवस दिवसें ग्रो करायचंय म्हणजे आपण सतत ना तू गेल्या वर्षी जी असतेस तू यावर्षी नसतेस बरोबर मग मला असं म्हणायचं की ज्यावर जर लुक्स आपल्या बदलत असतील आपण फक्त दिसण्यावरती भर न देता विचारांमध्ये दे पण तुम्ही प्रगल्भता आणता ना त्यावेळेला तुमचं एक वेगळं वर्जन दरवर्षी दिसत जातं फॅमिली सपोर्ट या सगळ्यामध्ये म्हणजे कुठेतरी शून्यातनं सुरुवात करायला फॅमिली सपोर्ट किंवा आपल्याबरोबर कोणीतरी आहे हे खूप मॅटर करतं माधवी तुला कसा राहिलाय आधीपासून आतापर्यंत फॅमिलीचा सपोर्ट सुरुवातीला कसा सुरुवातीला तर मॉरल सपोर्ट होता आई वडिलांवरील तर काही फिनान्शियल सपोर्ट करू शकत नव्हतं वडील एक पगारदार होते mm. त्याच्यामुळे त्यांचं त्यांचं तर नकारच होता सुरुवातीला mm. कुठं पाठवते मुलीला मुंबईला तुला काय कळते का असं आईला ओरडायचं ते तिथे मुंबई तिकटी कशी राहणार ती काय तुला मला माहित नाही काय झालं तर बरंच ते काळजी भाऊ पण त्याला अगेन्स्ट होता पण आई माझी अशी होती की जा कर तू तुला काय करायचं असेल ना तर तुला तिकडे मुंबईला जाणं गरजेचं आहे बरोबर आहे तू जा मी तुझ्या पाठीशी मी यांना समजवते तो जो विश्वास होता ना तो मला विश्वास इथपर्यंत घेऊन आला आणि आज अशी परिस्थिती आहे ना की माझा भाऊ माझे बाबा डोळ्यात पाणी येतात त्यांच्या कधी माझ्याबद्दल नाव काढतील किंवा कधी मला टीव्हीत बघतील कधी अवॉर्ड मिळतात लोक कौतुक करतात ते सगळं बघितलं त्यांना भरून येतं मी त्यांना बोलते सुद्धा बघितलं बाबा त्याला नाही म्हणत होता तुम्ही ना थँक्स टू आई आईने सपोर्ट केला हो हो खरं तर तेव्हा फक्त तो मॉरल सपोर्ट मला मिळाला त्यांचे आशीर्वाद आशीर्वाद होते ना तर शक्यच नसतं झालं मुंबईत आले मुंबईतला एक वेगळा स्ट्रगल बघितला मुंबईत सुरुवातीला तर मी खूप एकटं वाटत होतो मला असं वाटायचं कोणी नाही कोणीच hmm. नाही इथे आणि इथे कसं काय अस्तित्व निर्माण करायचं आपण इथे कोणीच नाहीये प्रत्येकाला प्रत्येकाची <laughs> पडली आहे शेजारी कोणरा तो माहित नाहीये आणि इथे मला माझं कसं होणार आहे ते सुरुवातीला वाटलं मला पण त्याला जसं म्हटलं जिद्द आहे मला काही करून त्या पोहोचायचं आहे त्या लेवलपर्यंत तिथे पण मुंबईत आल्यावर जास्त एकट वाटलं मला रोज रात्री मी रडायचे आईच्या आठवणीने असं वाटायचं कधी कधी सहा महिने झाले सगळं सोड मला भोपलेला जायचंय असं म्हणजे पण ते क्षणिक असायचं सकाळ झाली की मला वाटायचंय नाही प्रूफ करायचंय नाही नाही वापस जाणे केले थोडे ना मुंबई आई परत नाही जायचं आता आता मिळवून दाखवायचं आणि मग जायचं असेल शान मध्ये जायचं तर ह्याच्यात सुरुवात झाली पण ह्यातूनच स्ट्रॉंग होत गेले तर मला कुठला इमोशनल सपोर्ट असताना तर मग ते नस झालं ज्या वेळेला तू एकटी असतेस ना तू स्वतःला जास्त घडवतेस बरोबर आहे एकटी होते कुठलाच आधार नव्हता कुठलाच ना इमोशनली नुकसान झालं पैशांचं नुकसान झालं बॅग राहिले पैसे हरवलेत काय काय झाले माझ्यासोबत <laughs> कधी झालं सगळं अगं मी हैदराबादला हैदराबादला जात होते आणि एक सिरियलचं शूट करत होते आणि दादरला थांबणार गाडी असं मला वाटलं जी थांबलीच नाही दादरला गाडी मी विटीवरनं बसायचे गाणे तुमचे आमचे पहिला शो ऐन okay, करायचा तर विटीवर बसायचे नेहमी तर मी एका सिरियलचं शूट केलं आणि मला असं वाटलं दादरला सगळ्याच गाड्या थांबतात ती दादरला थांबणारच तर मी दादरला जाऊन बसले गाडी मला असं वाटत धधत धत धदत 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 निघून गेली मी एवढी पॅनिक झाले मला काही सुचे ना मी घाबरले उद्या सकाळी शूट आहे तिकडचे काय म्हणतील मग शूट कॅन्सल मी एवढं तसं प्रेशर घेतलं mm. की माझी बॅग विसरले मी स्टेशनवर मी माझी फक्त पर्स घेतली आणि मी आ, बस पकडायला गेली तिथे विचारलं हैदराबादला जाणारी कुठली बस आहे मला हैदराबादला जायचं हैदराबादला जाणारी कुठली बस आहे नंतर कळलं मी बॅग विसरले बॅग विसरले मी, विसर मी परत धावत धावत स्टेशनला जाऊन ती बॅग बघितली अजूनही आठवते सिल्वर कलरची बॅग होती ती नव्हती ती गेली गेली ते ठिकाण पण आठवते मी कुठे ठेवली होती नंतर ती गेली बॅग मम्मी रडायला लागले काय काय करू mm. करू मी मला कळेस ना मग मी डिरेक्टरला फोन केला त्या त्यावेळेला mm. मोबाईल नव्हते फोन केला म्हटलं असं असं झालंय ते डिरेक्टर खूप चांगले होते त्यांनी सांगितलं काम डाऊन काम डाऊन शूट मी पोस्टपॉन करतोय शांत शांत म्हटलं ठीक आहे चालेल परवा येऊ शकशील का म्हटलं मी परवा येते उद्या रात्री बसते उद्या जी गाडी मिळेल त्याला बसते बसतेच शूट नाही करू शकणार मग मी दुसऱ्या दिवशी लिटरली दर्शना लाल डब्बा सारखी गाडी होती कचकचून भर ले ले। तशी बसून मी हैदराबादला गेले आणि तिथे चौदा पंधरा तास लागले होते मी गेले पाच मिनटे नऊ वाजता मेकअपला बसले आणि पुढचे आठ ते दहा एपिसोड शूट केले धप 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 तर हे सगळं अनुभव लग मी ऍबसुल्युटली तुला तुझं फर्स्ट ऑडिशन आठवतंय मालिकेच सा। कशासाठी तू पहिलं ऑडिशन दिलस आयुष्यातलं आणि चार दिवस ऑडिशन सी आपण ज्याला नवीन कुठे जातो ना ऍक्टर म्हणून असं ना ज्या वेळेला आपल्याला माहित नसतं ना चांगली ऍक्टिंग किंवा ऍक्टर म्हणजे काय काय ऍक्टिंग काय असते हे जे कळत नसताना त्याला चार एक्सप्रेशन सांगितलं आपल्याला वाटतं छान दिलं मी ऑडिशन <laughs> तसं काही ते ऑडिशन होतं मी ते ऑडिशन दिलं चार दिवस सासूजेच तर मलाच असं वाटलं मी छान दिलं ऑडिशन बसत आलो आहे ना छान विलास उजवणे होते विलास काका होते तिथे बसलेले आणि ते खूप छान त्यांना त्यांनी पण मे बी खूप स्ट्रगल पाहिला असावा ते नवीन मुलं मुली येणारे ऑडिशनला येणारे त्यांना पण वाटलं असेल की चांगलं आपण त्यांना बुस्टअप करूया जरा तर त्यांनी मला सांगितलं छान झालं बेटा ऑडिशन झालं चांगलं झालं ऑडिशन चांगलं झालं काम मे घरी जाऊन मस्त झोपले आला मला तिथन मग पोरत मी डाऊन झाले मी तर ऑडिशन चांगलं दिलं होतं काय झालं मला नाही सिलेक्ट केलं केलं पण चार मला काही कास्ट सिरियल संपत आली होती पण मी केलं त्याच्यामध्ये नंतर काम फायनली मी केलं त्याच्यामध्ये ते पहिलं ऑडिशन होतं माझं घाबरत घाबरत केलेलं तुझ्यासाठी असं होतं माधवी की प्रेग्नेन्सी नंतर पुन्हा एकदा काम मिळवणं किंवा मिळेल का या सगळ्याचा विचार कधी बॅक ऑफ द माइंड हो हो दोन हो, ना कारण की तू स्वतःला आपलं शरीर ज्या वेळेला फिफ्टीन के जी एक्स्ट्रा होत त्यावेळेला आपण जेव्हा स्वतःला बघतो कपडे फिट होत नाहीत त्यावेळेला मला नाही असं वाटत की कुठल्या स्त्रीला ती अनकॉन्शियस म्हणजे तिला असं वाटेल कधी की अरे आता काय होणार आपण करू कुठल्या स्त्रीला येईल कुठल्याही पुरुषाला पण येईल ग आपलं वजन डायरेक्ट पंधरा किलो वाढले आणि जो आधीचा टॉप आपल्याला होत नाही बटनच लागत नाहीये असं म्हटल्यावर मला नाही वाटत की जो काम जो ऍक्टर आहे स्पेशली त्याला ही भीती असेल त्यात मी स्त्री त्यात मी माझ हेल्थ जपणारी त्यात मी डाएट करणारी मुलगी सुरुवातीला झालं माझं असं मग माझं असं बासष्ट चला परत आपल्याला पन्नाशीचा आकडा गाठायचा आहे आणि सुरुवात करायची आहे का काम करायचंय मला परत काम करायचंय मी असं कधीच होऊ शकत नाही लाईफ मध्ये की मी घरी आहे अरे मला हॉलिडे वरती दोन तीन महिने सुट्टी मी आले छान दोन तीन महिन्यावर नको मला दहा दिवस खूप झाली सुटते तर मी ती मजा मस्ती दहा दिवसात पूर्ण करेन पण काम मला करायचंच आहे आपलं एम काय भाई काम कर्म करणं आपलं शेवटपर्यंत ते प्रामाणिकपणे करायचं असेल तर मला स्वतः आधी फिट राहणं गरजेचं आहे मग माझा प्रवास वेगळाच होता तासभर चालणं तासभर योगा डाएट मग फिडिंग असून सुद्धा तुला डाएट फार करू शकता येत नव्हतं मग माझा जास्त भर व्यायामावर भर दीड तास चालण्यावर हे सगळं मॅनेज करत 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 मग पासून सुरुवात करायची परत सुरुवात करावी लागली अरे ला? दीड वर्ष तू चार महिने नाही पाच महिने नाही दिसलीस तर तर रे बापरे कुठे कुठे गेली आता तसं नाही सोशल मीडियावर तू अपडेटेड राहू शकतेस तेव्हा नव्हतं इंस्टाग्राम वगैरे एवढं एवढं आता हो। जेवढं त्याला महत्व आहे सोशल मीडिया एवढा नव्हता गरजेचा आता तो गरजेचा बनलेला आहे बघून जाऊन बघतील नाव काढून काय करते सध्या माधवी नेमकं असं बघतील पण तेव्हा तसं नव्हतं पण हा दीड वर्ष दोन वर्षाचा गॅप जो होता तो भरून काढायचा परत बॅक टू द वर्क यायचं तू स्वतःला मेंटेन करायचं परत तुला दाखवायचं की आय एम नाव फिजिकली फिट नाव आय एम रेडी टू वर्क प्रवास नाही नव्हता असं एबीसीडी पासून पुन्हा सुरुवात करावी लागते एक एन्झायटी पण असते ती होती तुझ्या बाबतीमध्ये की लग्न झालं त्याच्यात आता बेबी होतोय आपल्याला लोक काय म्हणतील लगेचच अरे ती आई झाली ना आता आई दिसते का बघू बरोबर आईची काम आईची काम देऊयात का तिला तर माझं असं होतं की अरे मग त्या बाबतीत मी मला असं होतं यार बॉलिवूड कुठले कुठे आहे ना म्हणजे आज मेन लीड रोल करते किंवा आलिया 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 पण करते पण आपल्याकडे असं होतं लगेच एक मुलाची आई झाली अरे <laughs> तर ठीक आहे प्रत्येकाचं आहे पण माझं म्हणणं होतं की मला काम आहे पण ज्यावेळेला ही एक असं होतं की अरे काम मिळेल की नाही पण कुठेतरी ना मला ना कॉन्फिडन्स होता की नाही मला असे रोल मिळणार पटकन खरं आहे प्रूफ करून दाखवलं ते आणि माझं असं झालं की मला लग्न झाल्यावर सॉरी मूल झाल्यानंतर सुद्धा अशाच विचारणा झाल्या ज्याच्यामध्ये मला मूल नाही त्या कॅरेक्टरला ती मॅरिड नाही आहे असे मी करत आले आणि माझं ध्येयच ते होतं आणि नॉट नेसेसरी मला असं नाही म्हणायचं की नंतर पुढे जाऊन मी करणार नाही तेच तर करायचंय प्रत्येक एजमध्ये रोल चॅलेंजिंग असला पाहिजे दॅट इज इम्पॉर्टंट आहे उद्या सर्टन एज सुद्धा मी असं ठीक आहे नो प्रॉब्लेम पण मला रोलच्या माझ्या वाट्याला काय येतं आहे काम सतत मिळतं ग आपल्याला काम मिळत राहिलं असतं पण आपल्याला हवं ते तर ज्याच्यामध्ये तुला तू रेकग्नाईज होशील ज्याच्यामध्ये तुला चांगली परत एक नवीन ओळख निर्माण होईल तुझी वेगळी वेगळी प्रसिद्धी मिळेल असा रोल तुला समोरन मिळणं तितकंच तितके स्ट्रगल बद्दल तू सांगितलंस की काय काय होतं ते पण अजूनही माधवीचं मी तुला विचारलं की या इंडस्ट्रीमध्ये किंवा या क्षेत्रामध्ये काम करताना एका पर्टिक्युलर गोष्टीसाठी म्हणा किंवा तुझा अजूनही स्ट्रगल होतोय त्या बाबतीमध्ये ती कोणती गोष्ट आहे की तुला अजूनही त्याच्यासाठी स्ट्रगल करावा लागलाय आणि करावा लागतोय कामाच्या संदर्भात असं म्हणते मला तर असं वाटतं की स्ट्रगल तर हा मी जरी आता वेगवेगळ्या माध्यमात काम केलं जरी मी आता वेब सिरीज मध्ये काम केलं जरी खूप सारा फिल्म्समध्ये मध्ये काम केलं तर स्ट्रगल हा कुठेच थांबत नाही तो चालूच राहणार आहे पण आधी तुला कशासाठी सगळ्या स्ट्रगल करावं लागलं आधीसाठी आधी मला काम मिळवण्यासाठी स्ट्रगल करावं लागत होतं आज यश मिळवण्यासाठी मला त्यावेळेला स्ट्रगल करावं लागत होता आज मला यश टिकवण्यासाठी स्ट्रगल लागतोय हा त्यात चॉईसेस आहेत ना कारण मला सी मला सगळे म्हटलं अरे काम तुला मिळणार ग कामाचं काय टेन्शन आहे म्हटलं मला हे माहितीच आहे कामाचं टेन्शन नाहीये मला काम एक संपलं दुसरं दुसरं संपलं तिसरं सगळं काम आहेत माझ्याकडे तो प्रॉब्लेम कधीच नाही येणार आहे पण माझ्यासाठी चॅलेंज आणि स्ट्रगल या गोष्टीचा असणार आहे की येणारं जे काम आहे ते उत्तम काम आहे का ते कसं मिळवता येईल ते कसं प्रेझेंट करता येईल माझ्या ब माझ्यातली कलाकृती अजून चांगल्या पद्धतीने कशी दाखवता येईल त्याच्यासाठी संधी कशी मिळवता येईल हा स्ट्रगल मोठा आहे माझ्यासाठी आत्ताचा स्ट्रगल हा सर्वायवलचा असा नाही आहे बरोबर ते मी अचीव केलं आणि ते खरंच मी शून्यापासून अचीव केलं माझं घर असो गाडी असो पैसे असो काय असो ते मी झालं अचीव करून माझं आता माझा स्ट्रगल हा ब, सस्टेन करण्यासाठी किंवा तू कसं जगू शकतेस बेसिक गरजा पुरणारा स्ट्रगल नाहीच आहे आता नसेल हे या पुढे बरोबर ह्याच्या पुढचा स्ट्रगल खूप वेगळ्या लेवलचा असणार ऍप्चुल खरं बोललीस तू पण माधवी असा कधी पॅच आहे का की त्या पॅच मध्ये आपल्याकडे काहीच काम नाहीये आपण शोधतोय काम मिळत नाहीये असं कधी होतं काही महिने काही वर्षे काही कामच नाहीये हो दिवस असतात हो, ना ते सुद्धा बरेच शिकवून जातात हो हो तू काय तुझी स्टोरी काय रे होतो ना असं की कसं असतं ज्या वेळेला तुला एकदा नाव मिळतं ना त्या वेळेला तुझी नाव कामाची फ्रिक्वेन्सी तशी वाढतेच बरोबर पण जोपर्यंत तुला नाव मिळत नाही जोपर्यंत तू फक्त काम करत असतेस ज्यावेळेला तुला नाव नसतं फक्त काम करतेस ही सिरियल केली आता ही सिरियल ते क्लिक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुला चाचपडावं लागतं नवीन कामाचं गॅप येतो मग अशा वेळेला दोन महिने झाले तीन महिने झाले असं कधी झाले पण कामच नाही एकदा झालंय असं कधी आय आशिकेच्या आधीचाच काळ वाटत हा त्यास त्यास तो काम नव्हतं खूप महिने नव्हतं माझ्याकडे काम त्यावेळेला सहा महिने वगैरे काम नव्हतं तर त्यावेळेला माझं असं होतं मी धीर नव्हता सोडला पण पण म्हणून मी त्यावेळेला म्हणून मग कुठलंही काम करायचं हे माझ्या मनात नव्हतं पैशांसाठी नाही पैसे ना, 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 केले काय पैसा कसे कमवू शकतो ग सी आज सोशल मीडियावर पण पैसे कमवतातच आहेत की रील्स करून पण पैसे कमवतातच आहेत की पण ते पैसे कमवणं आणि तुमचं नाव कमवून तुम्ही पैसे कमवणं ह्याच्यात फरक फरक आहे बरोबर आहे ना याच्यामध्ये आपण स्वतः स्ट्रॉंग राहणं खचून न जाता हे खूप महत्वाचं आहे आता जेव्हा काम नव्हतं किंवा आता जेव्हा रुबेन झाला ती एक फेस की तेव्हा नाही केलंस तू काहीतरी काम वेळ दिलास रुबेनला देन बॅक टू नॉर्मल असं सगळं झालं या सगळ्या परिस्थितीमध्ये माधवी तू स्वतःला काय सांगायचीस आत्म स्ट्रॉंग करण्यासाठी किंवा एक थाऱ्यावर राहिलं पाहिजे आपण भरकटलो नाही पाहिजे कुठे तर काय सांगायचे स्वतः मुळातच ह्याचा फायदा एक गोष्टींसाठी झाला माहिती आहे का ज्या वेळेला आपल्याला असं काइंड ऑफ डिप्रेशन किंवा काइंड ऑफ निगेटिव्ह थॉट्स येतात की काय करायचं आता आपण काय केलं पाहिजे किंवा अरे बापरे आपण यार मग आपण वेआउट शोधतो hmm. की आपण आपण एक काम करूया आपण बाहेर कुठेतरी निघून जाऊया म्हणा किंवा आपण टूर्स ना जाऊया hmm. पण पार्टीज थोड्या छोट्या छोट्या गेट टुगेदर करूया लोकांना जास्त भेटूया मग मला हलकं वाटेल वगैरे मी असलं काहीच नाही केलं त्यातून हलकं वाटू शकतं लोकांना पण मला असं म्हणायचं आहे की एकटं आपण ज्या वेळेला असतो ना या वाईट सिच्युएशनमध्ये एकटे असताना ज्या वेळेला जी ताकद लागते ना बाहेर पडण्याची ती ताकद तेव्हाच येते ज्याला आजूबाजूला कोणी नसतं आणि तुम्ही एकटे असता तेव्हाच तुम्हाला ती ताकद मिळते आणि ज्या वेळेला वाईट प्रसंगांमधून तुम्ही एकटे बाहेर पडताना मानसिकरित्या त्यावेळेला तुम्ही एवढे स्ट्रॉंग होताना मोठ्यातलं मोठं संकट येऊ हो देनंतर तुम्हाला कोणी हरवू नाही शकत तुम्ही त्या संकटाला तोंड देण्यासाठी इतके तयार झालेले असता की तुम्हाला काहीही फरक नाही वाटत आणि सेम माझ्या बाबतीत असं झालं खूप वाईट प्रसंग आले खूप विचित्र प्रसंग आले मी रडून रडून रात्र काढले आहेत माझं नुकसान झालेलं आहे सगळं झालेलं पैशांचं आर्थिक मानसिक सगळं नुकसान झालेलं आहे माझं पण त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण ना खूप ब्लेम गेम करतो ह्या वेळेला ब्लेम करतो मी कोणाचं काय वाकडं केलं होतं मी काय केलं होतं माझं असं काय झालं होतं किंवा माझ्याकडनं हे घडलं असेल चुकून घडलं माणूस हा जन्माला जो येतो मुळात आपण स्वतःला हे समजवायला पाहिजे हे प्रत्येकाला मला सांगायचंय तू चुकलीसच कशी hmm. तू चुकलासच कसा हा प्रश्न कसा असू शकतो hmm. माझ्यासाठी तू जन्माला आलेस जन्म आणि मृत्यू या दोन मधला प्रवास आहे की नाही हा बरोबर मग मनुष्य जन्मच का मिळाला असता जर आपण कधी चुकलोच नसतो तर मग सगळे देव असते आपण टके टकेटोणपे खात आधीच्या जन्माचं आपल्याला परत द्यायचंय आधीच्या जन्मात जे के आपण केलेले ते सुख पण घ्यायचंय आपल्याला नुकसान आपल्याकडनं होत असेल झालं असेल ते लिखित आहे सगळं तर हा जो मधला प्रवास जो आहे ना तो प्रवास खूप शिकवून जातो तर तुम्ही कोणाला ब्लेम गेम न करता तुम्ही स्वतः फक्त स्ट्रॉंग राहायचं या कंडिशन मध्ये चूक झाली पुढे जायचं गुरु व्हायचं जा। चुकलं तोच कसं आपल्याकडनं आपण हे डिसिजन चुकलंच कसं मी असे कसं डिसिजन घेऊ शकले आपण स्वतःला खूप दोष देतो आणि गिल्ट घेतो ते गिल्ट न घेता आणि मी घ्यायचे हे तर हे मी स्वतःला समजून मी स्वतःच स्वतःचं काय म्हणतात त्याला काउन्सिलर झाले म्हणजे मी मनातल्या मनात माधवी एक आणि माधवी दोन ही मी माधवी आणि तू दुसरी माधवी मी माझे प्रॉब्लेम दुसऱ्या माधवीला सांगायचे दुसरी माधवीला सांगायचे नाव सो वॉट झालंय ना पुढे नाही करायचंय ही चूक झाली मग तू चुकणार नाही मग कोण चुकणार आहे माणूस चुकणार अरे बाप रे टोमडे मला भरपूर मिळतात आणि माझ्या पत्रिकेतच लिहिलंय की भाई तुला तुझे दुश्मन दुश्मन जास्त कोणी असतील तर त्या स्त्री आहेत oh. माझं का असं झालं माझं का ah. तर ते पत्रिकेत लिहिलेले असं त्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतात असं नाही आहे मला खरंच काही स्त्री वर्ग माझ्यावर भरपूर प्रेम करणारा सुद्धा आहे लहान लहान मुली पण आहेत खूप प्रेम करणाऱ्या पण टोमणे पण असतात असे की सी आणि ते टोमणे मला सगळे ऐकायला येतात माझ्याबद्दल वाईट प्रतिक्रिया मला ऐकायला येतात मला जज केलं जातं खूप मला खूप चुकीचं ठरवलं जात तर तू प्रत्येकाला जाऊन तू सांगाय शकत ना मी कोण आहे आणि मी काय आहे मी काय आहे मला आहे की नाही इट आय माय हॅपी मी जशी आहे तशी मी खूप खुश आहे सो so, मला टोमणे विमळे जरी आले तरी माझं असं की टी चल वर्स्ट टोमडा तू तुझ्याबद्दल ऐकलंयस किंवा वर्स्ट काहीतरी कोणतरी बोललेलं तुझ्याबद्दलच तुला कळलंय तर ते काय आज तुम्हाला माझी बॉडी खोटी असं असत की याच्यावर मी मी काय रिएक्ट व्हायला बरोबर म्हणजे लोक विचार सर विचारी एवढी कशी असू शकते कि माझी मेहनत दिसत नाहीये एवढी किंवा ती जेलसी एवढी आहे की ती मेहनत इग्नोर करून ती कव्हर अप करून खोटी ठरवून मी अख्खी खोटे असं बोललं जाते पंधरा वर्ष झाली तुला इंडस्ट्रीमध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारचं काम तू केलंस विलन इतकी तू कमाल साकारतेस ऑडिशन तू मला सांगितलंस रिजेक्शन ही अशी गोष्ट आहे जी आयुष्यात कोणाला चुकली नाही आहे कोणालाच चुकली नाही आहे पण खूप आणि पार्ट ऑफ लाईफ ऑबियसली जसं चांगलं असं वाईटही असतं पण एखादं रिजेक्शन असं असतं जे आपल्याला खूप जिव्हारी लागून जातं किंवा मी काय इथे रिजेक्ट झाले त्याच्यामुळे आपण स्वतः पण विचार करतो की का रिजेक्ट झाली असेल असं कोणतं रिजेक्शन आहे जे जी खूप जिव्हारी लागलं किंवा तू ते लक्षात ठेवलं आहेस मे बी आपण त्याच्यासाठी फिट असू लाईक यू सेट चार दिवस सासू से छान झालं पण नंतर मिळालं ते काम असं कोणतं रिजेक्शन आहे जे माधवीच्या जिवारी लागलंय किंवा विचार केलाय खूप त्यावर तू नाही नाही नाहीच आहे म्हणजे असं आणि तुला एक सांगू का जरी रिजेक्शन उद्या समजा जरी मला आलं असं बाबा मी एके ठिकाणी मस्त रोलमध्ये फिट आहे व्यवस्थित आहे आणि तरी मला समजा दुसऱ्या दिवशी दु कळलं की मी रिजेक्ट झाले थोड्या वेळासाठी वाटेल की का झाले मला कारण फक्त जाणून घ्यायचं मी फिट नाही असं वाटतंय त्या रोलसाठी किंवा मी ते लुक्स माझे नाही वाटलं कॅलिबर तेवढं नाहीये माझ्या मध्ये ओके फाईन नो प्रॉब्लेम मला जाणून घ्यायला आवडेल बाकी तू रिजेक्ट नाही झालीस कधी मी या टप्प्याला आले ना गर्शना की रिजेक्शन वगैरे बहुत कमी हे खूप अनुभव आहेत तुझ्या वाटायला चांगले वाईट लाईक यू सॅड पण या सगळ्यातनं एखादा अनुभव हो, जो तुला कायमच लक्षात राहतो किंवा तू कधीही बोलताना तुला ती गोष्ट आठवतेच आज तो कोणता अनुभव हो, तू माझ्यासोबत शेअर करशील मी सांगू का एकच अनुभव माझ्या लाईफमध्ये असा आहे ना, ना। जो मी त्याचं कंपॅरिझन कशाची होऊ नाही शकत त्या सुखाचं कंपॅरिझन कशाचीच होऊ शकत नाही ते म्हणजे ज्या वेळेला रुबेनला मी बघितलं पहिल्यांदा म्हणजे हात थरथरत होते माझे असे असं ah. ठेवले होते असे हात असे आणि त्याला फक्त असं समोर आणलं होतं माझ्या आणि त्याने म्हणाले असं डोळे बघितलं होतं माझ्याकडे आणि मी त्याला त्याच्या गालाला माझ्या उठांचा असा स्पर्श झाला होता hmm. Hmm. हे कसं मिळेल परत काही करायला तयार त्याच्यासाठी ते परत नाही कोणता अनुभव साक्षी इंडस्ट्रीतला कामाचा की जो लक्षात राहत तोच राहतो कायम तुझ्या अनुभव म्हणा किंवा किस्सा म्हणा खूप आहे आपण खूप हा म्हणजे आपण खूप पुढे आलोय खूप काम केलंय आपण पण तरी पण ती एक गोष्ट कायम कायम आपला बॅक ऑफ द माइंड इथे सुरू असते ती कोणती असं बघायला गेलं तर खूप आहेत ग म्हणजे अनुभव खूप आहेत म्हणजे ज्या गोष्टीची भीती असते ते पण करावं लागतं इकडे फॉर शॉर्ट म्हणजे मी आता दहा पंधरा वर्षांपूर्वी स्वतःच्या साडीला आग लागली असा खरोखर आग लावली होती साडीला असा सीन शूट केलाय दिस कस दाखवणार तू नाही तर माझ्या साडीला पदराला आग लागते तर ती आग लावलेली दाखवावी लागेल कॅमेरामध्ये एफ एक्स वगैरे तेव्हा नव्हतं ते तर त्याला ती आग लागलेली तर ते ते करताना पण ठेवल्या भीती म्हणजे भीती म्हणायचं ना मला मजा वाटते असे मला मुळातच ऍक्शन सिक्वेन्सेस करायला फाईट सिक्वेन्सेस करायला प्रचंड oh. करायचं काय करा पदर लागला लावूया असं होतं एकाच सिक्वेन्सला मी मनापासून प्रचंड घाबरले होते तो आत्ताचा सिक्वेन्स होता तुम्ही कधी विसरू नाही शकत शालिनीचा कॅरेक्टर करताना मी ज्यावेळेला विहिरीत पडते ढकलते मला देवकी विहिरीमध्ये तर मला मुळात पाण्याची भीती कोणाला नसते पो ज्याला पोहता येत नाही त्याला भीती असतेच ना तर मला विहिरीत उडी मारायची होती विहिरीत उडी मारायची होती आणि मला असं वाटलं की ठीक आहे देवकी येते मागून उडी मारते आणि मला विहिरीत आणि त्यांनी सांगितलं होतं पाणी असणार आहे फुल आहे तू पाय तुझा टेकला जाईल टेन्शन घेऊ हो नकोस हां म्हटलं ठीक आहे चालेल मी उडी मारेन आणि फक्त आमचे डिरेक्टर आले असे आणि ते सर त्यांच्या त्या कॅमेराच्या दिशेने जात होते मी इथे उभे होते रेडिया का माधवी म्हटलं रेडी हा उलट पडायचंय तुला उलट पडायचंय उलट पडायचंय उलट उलट पडायचंय म्हणजे असं नाही पडायचं असं पडायचं तर तिथे भाई मी अजून घाबरले ना आपल्याला अंदाज असतो पाणी पडताना तर तुला समजा कोणी असं धक्का मारणार आहे तर तुला माहितीये कसं लँड व्हायचं यु नो तुझी बॉडी कशा पद्धतीनं लँड होणार आहे तुला उलटा असा धक्का मारणार तू विहिरीत पडणार आहे तुला काय वाटेल <laughs> तु माझं असेल मागण म्हणजे तू असा धक्का मारणार आहे मला हो। मा लिटरली असा धक्का मारला आणि मी अशी पाण्यात पडली मागे तर मी त्याला त्या शॉटला घाबरले होते खूप पण तो मी ठरवलं होतं की नाही घाबरले तर संपलं मग मला नाही घाबरायचं हा फोबियाच घालवायचा तो शॉर्ट दिला मी तीन वेळा मला परत तसंच पडावं लागलं वेगवेगळ्या अँगलने घेतला तो शॉर्ट ते मला कायम लक्षात राहणार आहे बाबा तर माधवी हे सगळं होतं की अनुभव पण ना खूपदा असं होतं की एखादी गोष्ट घडते आणि माणूस बदलतो पूर्णपणे चांगल्या वे वेनी किंवा वाईट वेणी असं काय घडलं आयुष्यात रिअल लाईफ मध्ये मा की माधवी नेमकं बदलली पूर्णपणे पहिला तर मोठा बदल परत एक सांगते ज्या वेळेला माझी थॉट प्रोसेस बदलली ज्या मी आई झाले hmm. पूर्ण थॉट प्रोसेस बदलली माझी म्हणजे तो एक खरं खऱ्या अर्थाने पुनर्जन्म असतो ती विचारच स्वतःचं करणं बंद करते <laughs> जे बी पहिल्यांदा मस्त मॉलमध्ये विंडो शॉपिंग करणारी माधवी सतत आपली मॉलमध्ये जाणारी माधवी किंवा मा, यु you नो know, मोचं नेल आर्ट साठी पार्लरमध्ये दोन दोन तीन तीन तास खर्च करणारी माधवी <laughs> आज जसं मला रुबेन जन्माला आलेलं आहे ना तसं मला कंटाळ तो पार्लरमध्ये <laughs> मी फेशियल करत नाही मी कुठलंच <laughs> पार्लरमध्ये जाऊन कुठलीच ट्रीटमेंट करत नाही <laughs> मी एक माझी पार्लरवाली आहे जी एक ब्युटिशियन तिला मी घरी बोलवते ते माझ्या बेसिक काही आहे सर्विस ती मी करायला सांगते तिला पण बाकी ये <coughs> ना स्वतःला फॉर पॅम्पर करणं मग ते पॅम्पर मध्ये इन्स्टावर पोस्ट टाकायची पॅम्परिंग मायस ना फारच मंदच झालं माझं ते मला आता इव्हेंट वगैरे काय असेल तर पटकन असं वाटतं की चला नाव आय हॅव टू गो मी गेलं पाहिजे आहे छान तयार ते माझं काम आहे आणि मला आवडतं सुद्धा ना असं नाहीये की पण मी ते फेशियल आणि ब्युटी ट्रीटमेंट मी पहिल्यापासूनच घेत नव्हते पण आधी म्हणजे असं असायचं वेळ आहे जाऊया काय करायचं मस्त जाऊया पण आता सगळंच बदललंय माधवी मध्ये जास्त बदल झाला जेव्हा ती आई झाली माझ्या मध्ये आणि कामाचा बदल तर काम करून 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 झालेला आहे पण असा ड्रास्टिक चेंज असा माझ्यामध्ये नाही आला माझ्याकडे जो बदल झाला असेल तो आईचा आणि माधवीचा जो काही बदल झालेला असेल तोच पण बाकी असा काही असे काही अनुभव असे नाही आले मला की बाबा बाप ले ले अरे बाप रे काय झालं माझ्याकडनं चुकीचे डिसिजन्स घेतले गेलेत खूप वेळा माझ्याकडनं त्याच्यामुळे नुकसान झालेलं आहे चुकीच्या विचारांमुळे फिनान्शियल नुकसान होतं आपलं काही कळत नाही आपल्याला गायडन्स नसतो आपल्याला तर त्यावेळेला पण माझ्या ह्या बाबतीत पण मी खूप पॉझिटिव्ह आहे मला हे फार आवडलंय तू प्रत्येक गोष्ट चुकीचे निर्णय असते किंवा पॉझिटिव्हली घेतलं तर त्याच्या रडत नाही बसली कारण की मी जे जे नुकसान झालंय ना माझ ज्याच्या <coughs> गोष्टी तोटा झालाय ना मी ना ग्रो होत गेली जेव्हा जेव्हा मी चुकीचे निर्णय घेतलेत त्यावेळेला मला हेही माहीत होतं की आपण काय चूक करून बसलो ही असं नव्हतं करायला पाहिजे आपण आता काय त्या नुक त्या निर्णयामुळे चुकीच्या निर्णयामुळे जो नुकसान झालं ना माझं त्याच्यामुळे मला एक वेगळी पॉवर आली मला स्वतःला एकटी उभं राहण्याची पण तुला रिकग्नेशन मिळवून देणार तुझं कोणतं काम आहे असं वाटतं की त्यांनी तुला स्वतःच्या पलीकडले आजही मला कमेंट्स मध्ये येत की अन्विताचा रोल मला जाम आवडला होता म्हटलं झाली त्याला काही वर्ष सीन पण सांगतात मला लोक तुमचा तो सीन होता ना माझा लोक कुठला सीन होता मला नाही आठवत तो सीन खूप चांगला होता तुमचा की त्याच्यामध्ये तुम्ही खूप छान काम फर्स्ट पे किती होता पहिली कमाई या इंडस्ट्रीतली तुझी थांब नाटकाची का सिरियलची म्हणते या अभिनय क्षेत्रातली पहिली कमाई तुझी तीनशे रुपये पर शो काय केलं त्या पैशांचं जे पहिले पैसे आपल्या हातात आले आपल्या आईला साडी घेतली तुम्ही वा wow. दादरला शिवाजी मंदिरला दादरला नाही पुण्याला गेले होते मी आणि तिथे घ्यायची होती मला तीन चारशे रुपयाचीच पण मला इतकी साडी छान आवडली त्याला मी आईला बाराशेची साडी घेतली म्हणजे खूप खुश झाली होती म्हणलं कशाला पैसे मला तर ठेवायचे ना असं झालं होत माझ असं मी म्हटलंय बघ आई माझ्यासाठी देवाच्या आधी पण तुम्ही आहात कारण की तो तुम्ही स्त्रोत आहात बरोबर आहे त्याच्यामुळे मला तुमच्या दोघांसाठी तो फार हळवा गप्पा आहे आई वडील हा तर माझा फारच हळवा गप्पा आहे त्यांच्यासाठी किती करावं तेवढं कमी आहे मला असं वाटतं की काहीच सुख नाही देऊ शकत आहे मी त्यांना म्हणजे करूनही किती कमी आहे असं मला वाटतं ते तो एक वेगळाच झोन आहे माझा <laughs> तो एक वेगळाच इमोशनल झोन आहे मग बाबा प्रत्येक वेळेला फोनवर रडतात माझ्या कशाला पाठवलंस मुली अगं का किती करशील आमच्यासाठी रडायलाच लागतात डायरेक्ट तर माझं असं होतं बाबा रडू नका मी काहीच नाही करते असं वगैरे तर मला जेवढं सुख त्यांना देता येईल तेवढं मला देण्याचा प्रयत्न असतो त्यामुळे पहिली कमाई आईच्या नावावर होती तीनशे रुपये तीनशे रुपये आणि त्याच्यात कितीतरी पट हा चार पट काय तीनशे रुपये कमवले पण साडी तितकी भारीतली भारीतली घेतली आणि मला सिरियल पहिला पर डे होता सातशे रुपये अग्निशिखा सिरियल होती वाटत सातशे रुपये पर डे होता मला येत आहे पण तेव्हा पण असं होत की अरे तेव्हा ते पण खूप वाटत असतील ना तेव्हा पाकिट किंवा पैसा हे बघायच नव्हतं ना मला काम 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 मिळ काम काय मिळत इतके वर्ष झाले आणि आता जे तू काम करतेस किंवा आता तुझा जो प्रेझेन्स आहे तो खूप सगळेजण तो अप्रिशिएट आहेत माधवी या लेवलला येऊन जेव्हा तू आज मागे वळून बघतेस तेव्हा काय वाटतं तुला स्वतःबद्दल कारण लग्न आई होणं परत काम चालू करणं परत एक ओळख निर्माण करणं पुन्हा ते बाराखडी सगळं गिरवणं ही सोपी गोष्ट नाही आहे म्हणजे राईट फ्रॉम स्क्रॅच जे केलं ते सोडून परत नवीन सुरुवात करणं हे अजिबात सोपं नाही आहे जेव्हा आज तू मागे वळून बघतेस स्वतःकडे किंवा विचार करतेस काय वाटतं स्वतःबद्दल तिला काय वाटतं तिच्याबद्दल इच्छा असूनही मला mm. ती माधवी नाही राहता येते आता मला असं वाटतं की आत्ताची माधवी खूप ग्रो झाली आहे मेच्युअर झाली आहे अनुभव खूप घेतले तिने आणि ती हँडल करू शकते सगळं इंडिपेंडंट आहे मला ती ही माधवी म्हणून प्राऊड फील पण खूप आहे त्या मागच्या माधवीकडे बघितलं ना तर ती जितकी साधी होती ना विचारसरणीने आणि खूप इनसंट होती दी ती तो इनसन्स परत नाही आणू शकत mm. आता तो इनोसन्स आपल्याला कॅरी पण नाही करता येणार आपल्याला mm. खूप प्रॅक्टिकल राहावं लागतं आता, पण ती माधवी मला खूप आठवते mm. शी इज स्पेशल फॉर मी mm. माधवी हे अश्रूच मला सगळं तर ती खूप इनसंट होती आणि तिच्याकडे ना आत्ता मला खूप विचार करून वागावं लागतं आत्ता स्मार्ट सो कॉल स्मार्टली विचार करावं लागतो ती माधवी खूप इनसंट होती ग पटकन ती ती हळवी पण जास्त होती आजही मी हळवी आहे पण मला ना ते मनात नसताना खूप प्रॅक्टिकली नंतर एका पॉईंटला स्ट्रॉंग व्हावं हो लागतं हे ठीक आहे ग पण हे असा विचार करून नाही जमणार ती खूप प्युअर होती आज त्यात ती प्युरिटी जमूच नाही शकत आपल्याला पण ते तसं राहू नाही शकत तर त्यावेळेची माझी फार म्हणूनच भावते मला तर छोट्याशा गावातली छोटीशी तेवढंच तिचं जग होतं त्यावेळेला ती त्या तिच्या आई वडील भाऊ यांच्या सुख सुखी राहणारी आणि प्रत्येक सण असेल तो संक्रांत असेल तर शेजारी पाजारी एवढीशी ती साडीमध्ये सगळ्यांना तिळगड गडगड बोला ती साडी इकडची तिकडे कुठे गेली कळायचं पण नाही पण त्याच्यात ती जाऊन यायची गणपतीला आईसोबत फक्त गणपतीचं दर्शन सार्वजनिक मंड गणेशोत्सवाचं सो दर्शन घ्यायला जाणारी परत प्रत्येक घ्यायला पुण्याला बाबा घेऊन जायचे बाबांसोबत स्कूटरवरती घाटावरती जाणारी ती पडायची मध्येच घाली बाबा पण पडायचे तर त्यातही तिला मज्जा वाटणारी बाबांसोबत फिरणारी आणि त्यावेळेलाही तिचं स्वतःवरती खूप प्रेम होतं स्वच्छंदी होती ती मला असं वाटतं ती माधवी जास्त खुश आ, होती mm. कारण की एक बर्डन नव्हतं तिला आज मला ऍक्टर म्हणून एक असतं ना गुरु बरोबर आहे बरोबर सोशली बर्डन असतंय काही बंधन असतात तुम्हाला ती घेऊन पुढे जावं लागतं बट आयम हॅपी म्हणजे असं नाहीये की ती माधवी ती माधवी ती होती तिचं तिचं अस्तित्व हिचं अस्तित्व वेगळं हा चॉईस माझा एक नाही बनवायचा तर हे माझं अस्तित्व होतं त्याच्यामुळे आय एम हॅप्पी तर तिची गोष्ट हळूहळू होऊन बसली शोच्या माझ्या अत्यंत आवडत्या सेगमेंट कडे वळते ज्याचं नाव आहे मनातला फोन कॉल मी तुला परत तुला तुला रडवायचंय <laughs> का अजिबात नाही मला जाणून घ्यायचंय तुझ्याबद्दल मगाशीच म्हणाले की मी आज पहिल्यांदा शालिनी हा इंट्रोडक्शन तुझं देणार नाहीये कारण मला माधवी जाणून <laughs> मी तुला आता इमॅजिनरी फोन कॉल करायचा आहे तुझ्या मनातल्या व्यक्तीला ओके खूपदा असं होतं की आपण व्यक्त व्हायचं राहून जातं त्या व्यक्तीबद्दल किंवा आपण मे बी आपल्या आई बद्दल आपण फार कधी व्यक्त होत नाही ओकेजनली व्यक्त होतो सो आज तुला त्या तुझ्या मनातल्या बोलायचं बोलायचंय फोनवर हवं ते सांग तू ऍड yes. कॉल केला तर चालेल ना कॉन्फरन्स कॉल आणि तुला व्यक्त व्हायचंय हवं ते बोल मनातलं हवं ते व्यक्त हो चालेल तर माधवी मनातला फोन कॉल आहे हा मला आवडलाय फोन फोन आवडलाय तुला <laughs> <laughs> तुला आता फोनही लावायचा आहे तुझ्या मनातल्या व्यक्तीला बघूया आज कोणाला फोन लागतोय कधी तुम्हाला फोन लावायला सांगितलं ना तो माझा फोन एकाच व्यक्तीला जातो ऐकते आता फुल ऍक्टिंग <laughs> आजी काय करतेयस <laughs> मी ठीक आहे तू कशी आहेस मला एक सांग आता नाही तू आमच्यात मला रोज तुझी आठवण येते जवळपास तुला अठरा वर्ष झाली जाऊन तुला येते का ग आठवण करत सांगतेस <laughs> बरं आज मी एका शो मध्ये आहे तिथे मला त्यांनी सांगितलं की फोन लाव तुझ्या जवळच्या व्यक्तीला किंवा तुला ज्याला फोन लावायचा त्याला लाव तर ऑफकोर्स मी तुलाच फोन लावणार होते तुझी खूप आठवण येते आजी खूप लाडकी असतो माझी आज गुहागरला मी आल्यानंतरही तुला कुठेतरी घरात शोधत असते तुझा फोटो लावला आहे देव्हाऱ्यात शोधते कारण की मी तू असताना मला पूजा करायला सांगायचीस तू असताना मी परडी घेऊन अख्ख्या वाडीमध्ये दासवंदीची फुलं चाफ्याची फुलं सगळी गोळा करायची तू सांगायचीस म्हणून मी शेण सारवायचे तू सांगायचीस म्हणून जेवण झाल्यानंतर परत एकदा शेणाचा हात मारायचा आहे तू सांगायचीस म्हणून सगळी कामं करायचे कारण कौतुकानं तू म्हणायचीस तेव्हा तू समजूतदार आहेस म्हणून तुला सांगते माधवी आणि मला माहिती आहे मी तुझ्या खूप जवळची नात होते कारण की मी तुझं सगळं ऐकायचं आहे आणि कुठल्याच कामाची मला लाज नाही आहे असं तू तेव्हा म्हणायचीस बाकी घरामध्ये कोणीही शेणाला हात लावायचा नाही फक्त मी एकटी असायचे त्याचं कौतुक होतं तुला चुलीच्या बाजूला बसून मस्त मोठ्या गरम गरम पोळ्या करायचीस मांजरीची पिल्ल यायची लगेच आजूबाजूला अजूनही आठवतोय खिडकी चूल तिथं बसलीस तू पोळ्या लाटतेस तू लाईट पूर्ण आला इकडे आणि तुझ्या बाजूला बसून मी गरम गरम पोळी खाते फुगलेली तूप लावलेली खरं तर ना आत्ता खूप बोलावंसं वाटतं तुझ्याशी कारण व्यक्त होण्याची समज आता आली अठरा वर्षांपूर्वी नव्हती जेव्हा तू गेलीस नाही तर हे सगळं मी आधी बोलले असते तुझं ते घर मला खूप भावतं मी खूप लकी समजते स्वतःला की मी त्या घरात जन्म घेतला मी पुढच्या जन्मी काय सगळे जन्म मला जेव्हा जेव्हा मिळतील तेव्हा तेव्हा मला पटवर्धन घरातच जन्माला आहे आईच्या पोटीत जन्माला यायचं आणि मला तिथेच जन्माला आहे तिथे जन्मा हा माझा हट्ट आहे आणि जे मला तुझ्यासोबत जगायला मिळालं नाही ना ते मला जगायचं आहे तू भले चार शिकलेस फक्त पण तुझ्यात खूप व्यवहार ज्ञान आहे तुझ्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे माहीत नाही तुझ्याशी एवढं माझं नातं इतकं घट्ट का आहे माहीत नाही मला रोज तुझी आठवण का येते इतकी वर्ष झाली आहेत तुला जाऊन तरी तू का आठवतेस मला रोज तुला काही सांगायचं आहे का मला मग काही सांगायचं असेल तर सांग ना राहून गेलं असेल तरीही सांग तुला कॉन बने का करोडपती बघायला आवडायचं नवीन नवीन आलं होतं है ना आणि सोनलिताई सिरियलमध्ये काम करायला सुरुवात केली होती ताईने तेव्हा तुला पण असं वाटलं होतं की मी काम करावं आणि तू खूप खुश होशील असं मला बोलली होतीस प्रत्येक प्रोजेक्ट येताना त्यावेळेला तुझी आठवण येते आजीने बघायला पाहिजे होतं यार बघ ना जरा सेटिंग लावून ये ना खाली परत <laughs> मला खूप आठवण येते तुझी एक तरी काम बघायला ये ना माझं बाकी सगळं छान चाललंय मुलगा झालाय मला आठ वर्षाचा तू काहीच नाही आहेस ग बघायला मला माहिती आहे तू काय लाड केली असतेस तुला माहिती आहे माणसं कशी जपायची तुला माहिती आहे शेजार धर्म कसा जपायचा तुला माहिती आहे लोकांना कसं जोडून ठेवायचं आपल्या घरामध्ये फणस कापल्यानंतर पहिले चार फुडी शेजारी देऊन ये असं सांगायचीस मला धावत 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 अन्न पायाने मी तशीच सगळ्यांच्या घरी जाऊन आजीने फणस दिले अजेने फणस दिलाय अजेने फणस दिला अजेने फणस दिलाय कुठे आणि किती किती आठवण येतात आणि कुठे कुठे त्या मी असं साचवून ठेवू भरलंय डोकं माझं त्याच्याने बरं घराच्या मागे समुद्र आपण झोपलो रात्री मस्त जेव्हा पलंगाचे तर खाली मी झोपायचे त्यावेळी लाटांचा आवाज यायचा आता येत नाही ग आजूबाजूला खूप गर्दी झालीय तेव्हा लाटांचा आवाज यायचा मग मला तू गोष्ट सांगायचीस बाजेवर झोपलेली असायचीस आणि झोपताना काळूभैरव काळू भैरव म्हणायचीस आणि कुठला तरी एक शोक श्लोक म्हणायचीस आणि मला गाठ झोप मधले खूप दिवस असे विचित्र होते की मला गाड झोपच नाही लागायची तेव्हा तुझ्या यायची ये ना लवकर ये जरा पटकन आईला फोन लावते आई आजी आहे बघ फोनवरती पण फक्त मी बोलू शकते आजीशी आज तुला काय सांगायचं सा, असेल आजीला तर मी ते सांगते आणि आजीच्या समोर आजी जी मला ऐकू शकते त्याच्यामुळे तुला फोन लावलाय कारण मी जे बोलते ते तुला पण ऐकायला पाहिजे स्पीकरवर टाकवून बाबा पण ऐकतील तुम्ही आत्तापर्यंत माझ्यासाठी खूप काही आहेत खूप काही म्हणजे नॉट नेसेसरी की तुम्ही मला घर घेऊन दिलंय पैसा भरपूर दिलाय खूप कपडे दिलेत म्हणजे भौतिक सुख नाही म्हणत आहे मी ते तुम्हाला जेवढं जमलं तुमचं कर्तव्य तुम्ही पार पाडलं बाबांनी तर एवढं खाऊ पिऊ घातलंय की त्यांनी पैसे खर्च केलेत ते फक्त आम्हाला खायला घालण्यासाठीच केलेत आणि तू मला जे मनोबळ दिलंस माहीत नाही गं हे समोर नाही बोलत आहेत तुझ्या कधी मूळ फोनवर बोलते आहे मी हे सगळं आणि ह्याचं श्रेय राजश्री मराठीला जातं आज तिची गोष्ट या सेगमेंटला दर्शनाला जातं तिने मला फोन करायला लावला ला, आहे तुला आज आणि आजीला तर तुला मुळात आणि बाबांना थँक्यू सो मच तुम्ही मला मी जशी लहानाची मोठी झाले ज्या चुका केल्या मी जशी जसं मी चांगलं वाईट जे काही वागत आले मला तुम्ही ॲक्सेप्ट करत आहे आजपर्यंत आत्तापर्यंत तुम्ही मला कधी जज नाही केलं तर मला असं वाटतं ना प्रेमाचा खरा अर्थ आज दर्शनाने तो प्रश्न विचारला नाही पण आज मला सांगा असं वाटते प्रेम म्हणजे काय असेल ना तर त्या आईचं मुलावर असलेलं प्रेम निस्वार्थी निरपेक्षित कुठलीच अपेक्षा नाही आपलं मूल कितीही वाईट असो चांगलं असो वाईट असो काहीही असो त्याच्यात कितीही अवगुण असोत चांगले गुण असोत वाईट स्वभाव असो, असो।, असो। तरीही तितक्याच डेडिकेशनने शेवटच्या श्वासापर्यंत जी आई प्रेम करते ना ते प्रेम आहे इट इज कॉल लव्ह तुझ्या प्रेमासाठी किंमत नाही मोजत ला मोजायला लागत गाई बाकी प्रेमासाठी किंमत मोजायला लागते आजकाल <laughs> <laughs> तुम्ही जे प्रेम करता ते फुकट आहे ना आजीने तुझ्यावर केलेलं तू माझ्यावर केलेलं किंवा तुम्ही दोघींनी माझ्यावर केलेलं सो आज तुला थँक्यू म्हणण्यासाठी फोन केला आजीलाही थँक्यू म्हणण्यासाठी फोन केला भरपूर साऱ्या आठवणींसाठी आणि तुझ्यासाठी मला जे पाठबळ दिलंस त्याच्यासाठी आणि बाबांसाठी प्रत्येक फोनला धीरा धीरान राहायचा धीर खचायचा नाही आजही मला फोन करून बोलतात गं बाबा धीर सोडायचं नाही कधी आयुष्यात लक्षात ठेव हा तू काम करतो तू स्वतःची काळजी घे हा गाडी हळू चालवा रोज बोलतात मला रोज हे बोलल्याशिवाय फोन ठेवत नाहीत तर हे काय म्हणायचं याला मी काय बोलू मी याला कधीच या वाक्यांना मी कंटाळू शकत नाही आणि ह्याला मी कधी रिॲक्टही होऊ शकत नाही वेगळीच सिच्युएशन होऊन बसते एवढंच कळतं मला तुम्हा या तुमच्या सगळ्यातनं असलेलं प्रेम माझ्यापर्यंत पोचतं या प्रेमासाठी थँक्यू सो मच जे तुम्ही मला दिलेत प्रेम जे देताय आणि आजही तुमचं एवढं वय झालेलं असतानाही मी बॅग घेऊन येत असेन किंवा माझ्या हातात काही सामान असेल तर ते बाबा काठी टेकत टेकत ते माझ्या हातातलं सामान घ्यायला येतं <laughs> किती वेळा त्यांना सांगितलं हो बाबा तुम्ही तुमचा बॅलन्स जातो आहे ते फक्त काठी सांभाळा बाकी मी आणते सामान नाही 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 दे ते दे माझ्याकडे दे तू बस बस नाही ऐकत ते पण ठीक आहे त्यांना त्याच्यात आनंद मिळतो hmm. तर या सगळ्यासाठी थँक्यू खूप खूप थँक्यू आता ह्या जन्मात तर मी खूप काही तुमच्यासाठी करण्याचा प्रयत्न करते मी त्रासच खूप जास्त दिलाय तुम्हाला त्याच्याबद्दल वाद नाही पण तरी याच्या पुढे जास्तीत जास्त सुख देण्याचा प्रयत्न करते आणि आयम शुअर या जन्मात नाही ते फेडू शकत मी या जन्मात जे मला सुख द्यायचं ते मी कदाचित नाही देऊ शकणार जन्म पुरणार नाही मला तर त्यासाठी मला पुढच्या जन्मी तुझ्याच पोटात जन्म घ्यायचा आहे जो कुठला जन्म असेल तो ते ऋण मला फेडण्यासाठी तुझ्याच पोटी जन्म हवाय बाबा पण तेच हवेत आई पण तेच हवी आहे जेणेकरून जे माझ्यासाठी तुम्ही केलं जे प्रेम दिलं त्याची परतफेड करता येईल आजी भेटायचं <laughs> कारण होते केवढ छान नात आहे हे माधवी तू ना <laughs> <laughs> हा चल बाय आजी हां तीच बाळंतिणीची खोली तीच आई आणि <laughs> तिथंच मी येणार आहे तिथंच तुझी बघायला यायच आहेस मला माधवी जन्माला आलेली ओके बाय आय लव्ह यू <laughs> <आई गो। laughs> तुझं फार सुंदर नातं होतं तुझ्या आजी बरोबर खूप आणि ना मला वाईट कष्ट माहिती दर्शना आपण ते एक्सप्रेस नाही करू हो, हो। आपण आई होतो ना म्हणजे हो ते ते हे फिलिंग असतात ना ज्यावेळेला मी कुमारिका होते लग्न नव्हतं झालं ना ओके वाटायचं आजीला बरं नाही का ओके ओके आजी पाहिजे पण देऊ आजी पाठ पण देऊ आजी मला झेपाला लावायची आणि आजी फक्त मला सांगायची बाम लावायला बाकी कोणाला नाही सांगायची मी लावून द्यायचे मग परत नाही खेळायला जायचे पण तिला यातना होत असतील तिला काहीतरी त्रास होत असेल हे कसती कधी कळतं त्यावेळेला वेळ निघून गेलेली असते सो माझं असं होत की ती काळजी नाही घेतली मॅजीची जेवढी घ्यायला hmm. पाहिजे होती hmm. आणि मला असं वाटतं की हे सगळं बोलण्याचं सा सामर्थ्य ही सगळी बोलण्याची हिंमत ना उशिरा येते ग खरे खरे, खरे। शंभर टक्के खरं खूप मेच्युअर्ड होतो आपण आप, मी आई बाप जा, आई झाल्यानंतर मला कळायला लागलं हे बोललं पाहिजे आपल्या आई वडिलांना व्यक्त झालं पाहिजे आपण त्यांना त्या भावनाच हव्या असतात त्यांची काय अपेक्षा असते बोललं पाहिजे फक्त आई आय जस्ट लव्ह यू तू मला पाहिजेस एवढंच बास आहे म्हणून मी प्रकर्षाने माझ्या मुलाला रोज रुबेन आय लव्ह यू व्हेरी मच रुबेन यू आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी तू माझं पिल्लू आहेस तुला माहितीये तुझ्यावर किती प्रेम करते पिल्लू मग तोही बोलायला बोला सुरुवात करतो की आई मला तूच खूप आवडते <laughs> मला तूच तू माझ्या कुशीत रोज झोपत ना मला तूच आवडते मला होल्ड वर्ल्ड मध्ये तू आवडते तर हे जे हे बोलायला आपण शिकवलं पाहिजे तर ते त्या वयात नव्हतं जमलं सो मला जेव्हा जेव्हा संधी मिळते त्याला असे फोन करते आणि रडते खूप मनापासून केलेला फोन कॉल आणि आजी बद्दल इतका सुंदर बॉन्ड आहे तुझा किंवा इतकं छान फिलिंग आहे हे या निमित्ताने कळलं मी तुला किती थँक्यू बोलू असं झालं अरे <laughs> थँक्यू सो मच थँक्यू सो मच तू इथे आलीस इतक्या छान गप्पा मारल्या आणि तुझी खरी खरी गोष्ट आज या निमित्तानं आपल्या प्रेक्षकांना कळली आय विश यू ऑल द बेस्ट येस yes. तुला मनाप्रमाणे सगळी कामं हो दे थँक्यू सो मच तर काम हो देत